तालुक्यातील पडेगाव शिवारातून जाणाऱ्या माजलगाव कालव्याच्या चार नंबर त्रेचाळीस मधून अतिरिक्त पाणी आल्याने पडेगाव ते वडगाव जाणारा पांदन रस्ता वाहून गेल्याचा प्रकार घडलाय दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असताना माजलगाव कालव्याच्या जलसिंचन शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताय माजलगाव कालव्याच्या त्रेचाळीस क्रमांकामध्ये कर्मचाऱ्यांकडून मागील काही दिवसापासून जास्तीचे पाणी सोडण्याचा प्रकार वाढत असून जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करताय त्या चारीतून बाहेर पडणाऱ्या वेगवान पाण्याने हाहाकार माजवला असून सर्व्हे नंबर एकशे आणि एकशे मधील रस्ता वाहून गेलाय या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून काही ठिकाणी चिखल झालाय केवळ चारीमधून अतिरिक्त पाणी बाहेर पडल्याने या रस्त्याचं नुकसान झालंय अगोदरच त्या रस्त्याने शेतकऱ्यांना जाण्यासाठी असताना अचानक रस्ता आणखीनच खराब मागील दिवसापासून पाणी आले असून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये या संदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी कालव्याची माहिती अधिकारी कर्मचारी यांना देऊनही आजपर्यंत रस्त्यावर वाहून जाणारे लाखो लिटर पाणी थांबवण्यात आलं नाही परिसरातील शेतकऱ्यांनी ही, परिसरा ही माहिती सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घालताच त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार गोविंद यर्मे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असून अतिरिक्त पाणी सोडून लाखो लिटर पाणी वाया घालवणाऱ्या आणि रस्त्यांचे नुकसान करणाऱ्या अधिकारी ठोंबरे प्रेमसिंग सिसोदिया सुरेंद्र वाठोरे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे पडेगावकर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे सिद्धेश्वर गिरी एम सी एन न्यूज सोनपेठ